सनाया, ए सोना, नहीं ये बहुत घर थे। अरे यार जड़ जड़ते बच्चा कुठे गेली आता? आली बहुतेक। अरे माझं बच्चा, किती वाट पाहिली का तुझी? हा बच्चा माझा, बच्चा नाही भाऊसाहेब सुभेदार। आई बाबा तुम्ही आता इथे का? इथे यायला तुला वेळ विचारून यायची का मी? हा ओ बाजूला। आई आओ, पण ऐका ना, घराची पूर्ण रया गेली, पण तुम्ही तर परत या घरात पाऊल नाही टाकणार असं म्हणाला होता ना बाबा। द्यावं लागलं, सांगा ना गप्प काय, सांगा गुरुजीला आपल्याला काय यावं लागलं, कशासाठी? गुरुनाथ, आम्ही तुझ्याकडे हिशेब द्यायला आलोय। हिशेब? कसला हिशोब? मी सांगतो ना, तिला का विचारतो? नाही कसा आहे गुरुजी, आता तुम्ही मोठे साहेब झाला, कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्या पुढे प्रपोजल टाकावं लागतं। तर विषय असा आहे की आमचं तुमच्यावर काही कर्ज आहे, उधारी आहे, ते बिल चुकत करा म्हणजे आम्ही नागपूरला निघतो। बिल? हा बाबा काय बोलताय तुम्ही, काय जे काय असेल ते सरळ बोला प्लीज, वाकडत नका शिर। गप्पे वाकडत, तू शिरतोयस। माझा बिल दे, मी जातो, विषय संपला। वाचा, काय वाचायची कष्ट करू नका, आम्ही सांगतो। तुझ्या जन्माच्या वी दवाखान्याचं बिल, तुझ्या बारशाचा खर्च, हा तुला बोट धरून चालायला शिकवलं ना बे, पाठीवर पहिल्यांदा श्री गणेशा गिरवायला शिकवलं, त्याचा खर्च, तुला शाळेत घातलं, शाळेची फी आम्ही भरली, तुला नवीन सायकल विकत घेऊन दिली, त्याचा खर्च, पुन्हा एक्स्ट्रा क्लासेस लावले, पिकनिकला पाठवलं, आजारपणाचा खर्च, जागरण आमचं, तुला नाहू माकू घातलं, तुझे नेहमीचे कपडे, तुझ्या शाळेचे कपडे मी धुतले, तुझा अभ्यास मी घेतला, आमच्या पोटाला चिमटे काढून तुझं पोट भरलं, त्याचा खर्च। तुला गोष्टी सांगितल्या परीच्या राक्षसाच्या, तुझ्यासोबत कंचे खेळलो, तुझ्या कॉलेजचा खर्च, लग्नाचा खर्च, अरे गिनती करू शकत नाही एवढा खर्च आहे तुझ्यावर। नाही आई बा पोरासाठी जे काही करतात त्याचं मोल नसतं। असं लावलं आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा हे सगळं? तू माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते, नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का, त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला, आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.